आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत यांचे संबंध। तर बालमित्रांनो, भांडवलशाहीचा उदय हा त्यामधील भाग आपण अभ्यासूया। नव्या सागरी मार्गांचा शोध लागला हे आपण पाहिलं, आणि नव्या सागरी मार्गांचा शोध लागल्यानंतर त्या ठिकाणी युरोप आणि आशियाई देशांमधील व्यापार वाढीस लागला। हा व्यापार करताना त्या ठिकाणी एकटा दुकटा व्यापारी व्यापार करू शकत नव्हता, म्हणून अनेक व्यापारी पुढे आले आणि एकत्र येऊन त्यांनी हा व्यापार जहाजामधून सुरू केला। जहाजामधून व्यापार करताना या व्यापाऱ्यांना भांडवलाची गरज निर्माण झाली, म्हणून त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांना भांडवल पुरवणाऱ्या व्यापारी कंपन्या त्या ठिकाणी उदयास आल्या। एकत्र आलेल्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी भांडवल पुरवणे हा व्यापारी कंपन्यांचा उद्देश। अशा प्रकारे या उदयास आलेल्या कंपन्यांनी पौर्वात्य देशाकडे म्हणजेच पूर्वेकडील देशांशी होणारा व्यापार करण्यासाठी व्यापाऱ्यांना उत्तेजन दिलं। मग या कंपन्यांना जो नफा व्हायचा, व्यापाऱ्यांना होणाऱ्या नफ्यातून कंपन्यांना पैसा मिळायला लागला, आणि हा पैसा त्या देशासाठी त्या त्या देशाला तो समृद्ध करायला लागला। म्हणून या व्यापारातून धनसंचय त्या त्या देशात होऊ लागला। पैसा मिळत असल्यामुळे त्या त्या देशातील युरोपातील त्या देशांनी त्या ज्या व्यापारी कंपन्या होत्या त्या कंपन्यांना उत्तेजन द्यायला सुरू केली, त्या व्यापारी कंपन्यांना संरक्षण द्यायला सुरुवात केली, त्या व्यापारी कंपन्यांना भांडवल पुरवायला त्या त्या देशांनी सुरुवात केली। यानंतर या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढत गेला। धनसंचय म्हणजेच काय? तर पैसा वाढत गेला। पैसा वाढत गेल्यामुळे या संपत्तीचा उपयोग भांडवल म्हणून करण्यात येऊ लागला। या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात करून व्यापार व उद्योगधंदे वाढवण्यावर या देशांनी भर दिला, आणि त्यामुळे काय झालं, युरोपीय देशामध्ये भांडवलशाहीचा उदय झाला। अशा प्रकारे बालमित्रांनो, या ठिकाणी आपण पाहिलं की नव्या सागरी मार्गांचा शोध, त्यानंतर अनेक व्यापारी व्यापारासाठी पुढे आले, एकत्र व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला, त्यासाठी जहाजाला संरक्षण, व्यापाराला संरक्षण, भांडवल पुरवण्यासाठी व्यापारी कंपन्या तयार झाल्या, आणि त्या व्यापारी कंपन्यांना त्या त्या देशांनी त्या ठिकाणी लष्करी संरक्षण दिलं, भांडवल पुरवलं, आणि त्या देशांना भरपूर असं धनसंचय झाला। अशा प्रकारे त्या देशामध्ये धनसंचय वाढल्यामुळे ते देश भांडवलदार झाले, आणि त्यामधूनच अनेक भांडवलदार हो झाल्यामुळे अनेक नवीन उद्योगधंद्यांची वाढ झाली। अशा प्रकारे युरोपमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय या व्यापारामधून झाला।